Good morning, all of you. Today we are going to learn first unit applied grammar, and in this unit, we are going to learn first chapter articles. You can see this screen. So you can easily understand whatever I am saying. Okay. Articles, the English language has three articles: a, an, and the. They are used only before nouns, particularly before common nouns or collective nouns. ओ ॲन अँड द ही तीन प्रकारची नामं असलेली आपल्याला सॉरी आर्टिकल्स किंवा उपपदं असलेली आपल्याला दिसून येतात दे आर यूज्ड ओनली बिफोर नाउन्स पर्टिक्युलरली बिफोर कॉमन नाउन्स और कलेक्टिव नाउन्स मग हे जे आर्टिकल्स आहेत किंवा हे जे उपपद आहेत ते आपल्याला कोणत्या शब्दाच्या किंवा कोणत्या नामाच्या पूर्वी लागलेली दिसून येतात म्हणजे विशेषतः नामांच्या पूर्वी लागतात आणि त्यामध्ये पण मुख्यत्वे करून कॉमन नाउन किंवा कलेक्टिव नाउन म्हणजे सामान्य नाम किंवा समूहवाचक नामांच्या आधी आपल्याला हे आर्टिकल्स किंवा ही उपपदं लागलेली दिसून येतात इन सम केसेस द आर्टिकल इज यूज बिफोर प्रॉपर नाउन म्हणजे काही केसेसमध्ये काय होतं तर आर्टिकल्स जे आहेत ते प्रॉपर नाउन प्रॉपर नाउन म्हणजेच काय तर विशेष नाम एखाद्या व्यक्तीचं एखाद्या ठिकाणाचं एखाद्या गोष्टीचं असलेलं विशेष नाम म्हणजेच काय तर प्रॉपर नाउन तर या प्रॉपर नाउनच्या प्रॉपर नाउनच्या किंवा विशेष नामाच्या पुढं आपल्याला हे आर्टिकल लागलेलं ला दिसून येतं त्यामध्ये बघा इन एक्झाम्पल द नेम ऑफ सम ज्योग्राफिकल लँडस्केप हिस्टॉरिकल बिल्डिंग फेमस बुक एक्सेट्रा म्हणजेच काय तर एखादी भौगोलिक भौगोलिक बॅकग्राऊंड असलेले एखादं ठिकाण असेल किंवा हिस्टॉरिकल बिल्डिंग म्हणजेच एखादी ऐतिहासिक इमारत असेल फेमस बुक एखादं प्रसिद्ध पुस्तक असेल तर त्या नामांच्या किंवा त्या पुस्तकांच्या त्या ठे वे वेग वस्तूच्या नामांच्या आधी आपल्याला हे उपपद किंवा आर्टिकल लागलेलं दिसून येतं इफ दीज आर्टिकल्स आर यूज बिफोर अदर प्रॉपर नाउन्स ऑर मटेरियल नाउन्स ऑर अब्स्ट्रॅक्ट नाउन्स दे आल्सो बिकम कॉमन नाउन म्हणजेच काय तर बघा आता हेच जर आर्टिकल एखाद्या कॉमन नाउनच्या पुढं असेल प्रॉपर नाउनच्या पुढं असेल म्हणजेच विशेष नामाच्या आधी असेल किंवा मटेरियल नाउन आता मटेरियल नाउन म्हणजेच काय तर द्रव्यवाचक नाव द्रव्यवाचक मध्ये मन्द, कुठल्या कुठल्या गोष्टी येत आहेत तर तेल दूध तेल दूध त्याचबरोबर पाणी म्हणजे जे लिक्विड स्वरूपात उपलब्ध आहे अशा प्रकारच्या वस्तूंचा किंवा गोष्टींचा समावेश हा मटेरियल नाऊनमध्ये होतो त्याचबरोबर आता अब्स्ट्रॅक्ट नाउन ऑबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच काय तर ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात पण दिसत नाहीत मग यामध्ये बघा आता हवा असेल प्रेम दुःख वेदना भावना शौर्य या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय होतात जाणवतात पण दिसून येत नाहीत ओके तर अशा प्रकारच्या गोष्टींना किंवा अशा प्रकारच्या नाऊंच्या आधी ज्या ज्यावेळी आर्टिकल लागतं त्यावेळी काय होतं ते सुद्धा कॉमन नाऊन किंवा सामान्य नामं बनतात सो दीज आर्टिकल्स आर रिलेटेड विथ द नाउन्स दॅट हॅव द कपॅसिटी टू चेंज अदर पार्ट्स ऑफ स्पीच तर ज्यावेळी हे नावन किंवा ज्यावेळी हे आर्टिकल्स एखाद्या नाउंच्या आधी लागतं त्यावेळी काय होतं तर त्या वाक्यातील ज्या शब्द जे शब्द असेल तर त्यांचं पूर्णपणे रूप पालटले पालटण्याची क्ष क्षमता काय असते तर आर्टिकल्समध्ये असते देअर आर टू टाईप्स ऑफ आर्टिकल्स इन इंग्लिश बघा आता यामध्ये ज्या आर्टिकल्स आपल्याला सांगितले आहेत अ ॲन अँड द हे सुद्धा काय केलेले आहेत तर परत दोन पार्टमध्ये किंवा दोन विभागामध्ये डिवाईड केलेले आहेत द फर्स्ट वन इज इंडेफिनेट आर्टिकल अँड द सेकंड वन इज डेफिनेट आर्टिकल सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट इंडेफिनेट आर्टिकल वन पॉईंट वन पॉईंट वन आर्टिकल अ ऑर ॲन आता बघा तर इंडेफिनाईट आर्टिकलमध्ये आपल्याला अ आणि ॲन हे दोन उपपदं डिवाइड केलेली किंवा समावेश केलेली सॉरी आपल्याला दिसून येतात यूज अ विथ नाउन्स स्टार्टिंग विथ अ कॉन्सोनंट म्हणजेच काय तर अ कधी वापरतो आपण किंवा अ हे कुठल्या नामाच्या पुढं लागतं तर ज्यावेळी कॉन्सोनंट आता कॉन्सोनंट म्हणजे काय तर व्यंजन आता जी आपली सो सव्वीस अल्फाबेट्स आहेत म्हणजे ए टू झेड तर त्यामध्ये एकवीस काय आहेत तर कॉन्सोनंट आहेत आणि राहिलेले पाच जे आहेत ते काय आहेत तर व्हावेस आहेत म्हणजेच काय स्वर आहेत आणि कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन मग व्यंजनांच्या आधी सॉरी मग सुरुवातीला बघा आधी स्वर कुठले कुठले आहेत बघा पाच ए ई -E आय ओ यू हे पाठ करून ठेवायचे व्यवस्थित तर बघा ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत आणि जे राहिलेले बाकीचे एकवीस आहेत ते काय आहेत तर व्यंजन आहेत मग ते कुठले कुठले व्यंजन आहेत बघा ते जे दु आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवलेले आहेत यू यूज अ व्हेन द नाऊन यू आर रेफरिंग टू बिगिन्स विथ द कॉन्सनंट बी सी डी एफ जी एच जे के एल यम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय ऑर झेड तर हे सगळे एकवीस काय आहेत तर व्यंजन आहेत म्हणजेच कॉन्सनंट आहेत आणि जे राहिलेले पाच आहेत पाच जे अल्फाबेट्स आहेत म्हणजेच ई आय ओ यू ते काय आहेत तर स्वर आहेत ओके आता बघा फॉर एक्झाम्पल अ सिटी अ फॅक्टरी अँड अ हॉटेल म्हणजेच बघा तर अ सिटी म सिटीच्या आधी सिटी हे काय आहे तर नाव नाही कॉमन नाव नाही शहर म्हणजे कुठल्या शहर जर घेतलं तर जगातलं कुठलंही शहर ओके पर्टिक्युलर असं एखाद्या शहराचं नाव सांगितलं का मुंबई शहर किंवा पुणे शहर असं किंवा मिरज शहर सॉरी सा, सांगली शहर अशा पद्धतीचं सांगितले का नाही तर फक्त शहर मग शहर हे जगातलं कुठलं पण शहर असू शकतं त्यामुळे हे काय होतं तर कॉमन नाऊन मग कॉमन नाऊन असल्यामुळे त्याच्या आधी काय लागणार आहे तर अ सिटी ओके अ फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे कुठली पर्टिक्युलर फॅक्टरीचं नाव दिलं आहे का नाही तर फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे जगातली कुठली पण फॅक्टरी किंवा कुठला पण कारखाना त्याचबरोबर अँड अ हॉटेल अ हॉटेल म्हणजे पर्टिक्युलर नाव दिले का म्हणजे विशेष नाव आहे का तिथं किंवा प्रॉपर नाव नाही का तर नाही तर हे कॉमन नाउन आहे हॉटेल म्हणजे जगातलं कुठलंही हॉटेल असू शकतं ओके तर अशा पद्धतीने तर काय केलं का तर त्यांनी ज्या जे ना जे व्यंजन आहेत किंवा ज्या नामांची सुरुवात ही व्यंजनाने होते त्याच्यापूर्वी आपण काय लावणार आहोत तर अ आता नेक्स्ट बघा ॲन इज यूज्ड विथ द नाउन्स विच स्टार्ट विथ अ व्हॉवेल साऊंड अँड नॉट लेटर आणि ॲन हे कधी वापरलं जातं तर अशा पद्धतीच्या नामांच्या पुढं की ज्यांची सुरुवात ज्या नामाची सुरुवात ही व्हावेलनं म्हणजे स्वरानं ई आय -E ओ यू यापैकी कुठल्याही एका शब्दाने जर सॉरी एखाद्या एका अक्षराने जर त्या नामाची सुरुवात होत असेल तर त्याच्यापूर्वी आपण काय लावतो तर ॲन आता बघा देअर फॉर अ युनिव्हर्सिटी ॲन आवर ऑन ॲन एम एल ए आर करेक्ट मग आता तुम्ही म्हणाल की देअर फॉर अ युनिव्हर्सिटी अ युनिव्हर्सिटी का यू हे जर स्वर असेल तर अ युनिव्हर्सिटी का तर आता बघा एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या अक्षराची जी बांधणी असते ती कशा पद्धतीची असते बघा इन एक्झाम्पल क प्लस अ इज इक्वल टू क आलं लक्षात म्हणजे क हा क हे अक्षर कसं तयार झाले तर क अधिक अ बरोबर क आणि का क अधिक आ बरोबर का म्हणजेच क प्लस आ इज इक्वल टू आ सॉरी का आलं लक्षात क प्लस ई इज इक्वल टू की क प्लस ए इज इक्वल टू के तर अशाच पद्धतीनं युनिव्हर्सिटीमधील जे यू आहे ते कशा पद्धतीचं आहे तर बघा वाय प्लस यू ओके ते डायरेक्ट यूनी सुरुवात झालेली नाही आहे तर काय असणार आहे वाय प्लस यू इज इक्वल टू यू, यू मग वाय वायने सुरुवात झाली आहे त्या जर शब्दाची किंवा त्या अक्षराची तर ते काय असणार आहे वाय हे काय आहे इथं आपल्याला सरळ दिसतंय की वाय हे कॉन्सनंट आहे त्यामुळं अ युनिव्हर्सिटी इज राईट ॲन आव आता ॲन आवर मग आता तुम्ही म्हणाल की आव हे जे आहे ते यचनी सुरुवात झाले पण यचनी जरी सुरुवात झाली असेल तर यच हा इथं सायलेंट आहे हावर असं म्हणतो का आपण नाही तर ॲन आव आव अ चा उच्चार करतो आपण त्यामुळं अ हे काय आहे इथं अ इ आय ओ यू अ हे वॉवेल आहे किंवा स्वर आहे आणि ॲन एम एल ए आर करेक्ट आता यम एल ए यम एल ए यम एल ए हे बरोबर काय ॲन एम एल ए का बरोबर आहे तर ॲन एम एमचा उच्चार करत असताना तुम्हाला लक्षात येईल की एमचा उच्चार करत असताना आपण मच्या आधी ए ओके एम तुम्ही स्वतः उच्चार करून बघू शकता की एमचा उच्चार करत असताना मच्या आधी एचा उच्चार होतो मग ए हे काय आहे तर त्यामुळं ॲन एम एल ए इज करेक्ट ओके we से our विथ अ सायलेंट यच ॲज दो इट वेअर स्पेल्ट अव सो ॲन आवर इज करेक्ट मग आता तुम्ही इथं बघू शकता की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आवर आवरचा जरी उच्चार स्पे स्पेलिंग जरी आपल्याला डोळ्याला दिसत असताना यच ओ यू आर ओ आहे पण त्या यच हा सायलेंट असल्यामुळं आपण स्प स्पेल कसं करतो करू करू शकतो की आव ओ यू आर मग ओ काय आहे तर स्वर आहे त्यामुळं ॲन आवर हे बरोबर आहे आता बघा द इनडेफिनेट आर्टिकल इज यूज टू रेफर टू समथिंग मग आता जे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत ते कुठं कुठं वापरले जातात किंवा त्याचे काही रूल्स आहेत की ते, ते कुठल्या कुठल्या नामांच्या पूर्वी लावायचे तर ते आपण रूल्स बघूयात फर्स्ट वन इज टू रेफर टू समथिंग फॉर द फर्स्ट टाईम आता समजा एखादी गोष्ट तुम्ही सुरुवातीला सांगत असाल हां म्हणजे एखादी गोष्ट आहे लहान मुलांची ती तुम्ही सांगताय सुरुवातीला की ॲन एलिफंट अँड अ माऊस म्हणजे सुरुवातीला आता तुम्ही जर गोष्ट सुरू सुरू करत असाल तर एक हत्ती होता एक उंदीर होता फेल अ ट्रॅप एका जाळ्यामध्ये अडकले वूड यू लाईक अ ड्रिंक आय हॅव फायनली गॉट अ गुड जॉब मग बघा की असं जर आपण सांगितलं की ॲन एलिफंट अँड अ अँड अ माऊस हां म्हणजेच बघा जर तुम्ही एखादी गोष्ट सुरुवातीला रेफर करत असाल मग आता एलिफंट हे तुम्ही सुरुवातीला रेफर केलं आहे त्यामुळं काय असणार आहे ॲन एलिफंट त्याचबरोबर ई एलिफंटमध्ये ई हा काय आहे तर स्वर आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल अँड अ माऊस का तर माऊसमधील यम जो आहे तो काय असणार आहे माऊस उच्चार करताना आपण माऊस होते एम एमाऊस असं होतंय का नाही तर माऊस होते म्हणजे इथं आपण डायरेक्ट उच्चार करत असताना म प्लस अ होते आले लक्षात त्यामुळं हे यम हे जे यम आहे ते काय आहे ते ॲन लागू शकत नाही तर डायरेक्ट आपण उच्चार करताना कसा करतो किंवा प्रनाऊन्स करताना कसं करतो तर माऊस ॲमाऊस असं करतोय का नाही त्यामुळं अ माऊस ओके फेल अ ट्रॅप वूड यू लाईक अ ड्रिंक आता बघा अ ड्रिंक का तर डी जे आहे ते काय आहे कॉन्सनंट आहे आय हॅव फायनली गॉट अ गुड जॉब अ गुड जॉब का तर जीपसुद्धा काय असणार आहे इथं काय दिसतं आहे आपल्याला तर कॉन्सोनंट आहे किंवा व्यंजन आहे सेकंड वन बघा टू रेफर टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ अ ग्रुप ऑर क्लास आता समजा एखाद्या मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी एखादं शहर मग ते कुठलं पण शहर असेल जर पुणे शहर असं दिलं तर ते इट बिकम्स देन प्रॉपर नाउन ओके आणि जर नुसतं शहर किंवा नुसतं एखादी सिटी म्हटलं तर ती पर्टिक्युलर आपल्याला लक्षात येते का ती इनडेफिनेट असते म्हणजे अनिश्चित असते की ती कुठल्या प्रकारची सिटी आहे किंवा ती कोणती सीट आहे हे आपल्याला माहीत असतं का फिक्स नाही म्हणजे ते काय असतं तर इनडेफिनेट असतं मग त्यामुळं हो बघा अ इन एक्झाम्पल अ बॉय आता एक मुलगा किंवा मुलगा मुल आता तो कुठला मुलगा इथं डेफिनेट सांगितलं आहे का आपल्याला नाही त्यामुळे ते हो काय आहे आहे इनडेफिनेट असल्यामुळे ते काय आहे तर परत इनडेफिनेट आर्टिकल आणि इन्डेफिनाईट आर्टिकलमध्ये अ का लागलं तर बी हे काय आहे कॉन्सोनंट आहे नेक्स्ट बघा ॲन ॲपल आता ॲन ॲपलमध्ये अॅन ॲ ॲपल ओके सो आता इथं बघा हे ॲप्पल हे अ काय आहे ॲ काय आहे तर स्वर आहे त्यामुळे त्याच्यापूर्वी काय लागलं ॲन अ कार सी कॉन्सनंट आहे अ त्यामुळे त्याच्या आधी काय लागणार अ ॲन ऑरेंज ओ, ओ स्वर आहे त्यामुळे त्याच्या आधी लागणार ॲन अ हाऊस आता इथं बघा हाऊस ह जो यच आहे तो काय आहे तर आपल्याला प्रेझेंट असलेला दिसून येतो सायलेंट आहे का नाही तर अ हाऊस आपण उच्चार करताना किंवा प्रनाऊन्स करताना कसं करतो तर हाऊस त्यामुळं त्याच्या आधी काय लागणार मग त्यामुळं हा यच जो आहे तो काय झाला इथं व्यंजन झाला किंवा कॉन्सनंट झाला त्यामुळं अ हाऊस अँड ऑपेरा ऑपेरा ऑपेराचा ओ जो आहे तो काय आहे तर स्वर आहे किंवा ए ई आय ओ यू हे जे पाच स्वर आहेत त्यामधला एक व्हॉवेल आहे ओके त्यामुळं अँड ओपेरा थर्ड वन बघा विथ नेम्स ऑफ जॉब जॉन इज अ डॉक्टर आता एखाद्या व्यक्तीचं एखादं प्रोफेशन असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं एखादं काम काम असेल किंवा त्याचं जे पद असेल तर त्याच्यासोबतसुद्धा आपण काय लावतो तर अ लावतो हां म्हणजे समजा एखादा आता शिक्षक असेल तर समजा आता इथं जॉनचंच घेऊया आपण उदाहरण जॉन इज अ डॉक्टर जॉन काय आहे तर डॉक्टर आहे जॉन इज अ प्रोफेसर जॉन इज अ टीचर ओके जॉन आता बघा मेरी इज ट्रेनिंग टू बी अॅन इंजिनियर हां आता बघा मेरी इज ट्रेनिंग टू बी अॅन इंजिनियर म्हणजेच काय मे मेरी इंजिनियर लोकांना ट्रेन करते म्हणजे आता मग ॲन इंजिनियर का तर ई का का हे काय आहे इथं वॉवेल आहे किंवा स्वर आहे ही वॉन्ट्स टू बी अ डान्सर मग आता इथं अ डान्सर का असणार आहे तर डी हां डी हे काय आहे कॉन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे चौथा बघा विथ नॅशनॅलिटीज अँड रिलिजन्स जॉन इज अँड इंग्लिश मन केट इज अ कॅथलिक आता बघा ज्यावेळी तुम्ही एखाद्या न नॅशनॅलिटी म्हणजे आता नॅशनॅलिटी आपली नॅशनॅलिटी काय आहे तर इंडियन आहे तर ह्या नॅशनॅलिटीचा विचार करताय किंवा एखाद्या रिलिजि रिलिजनचा विचार करताय तर त्यावेळीसुद्धा आपण काय लावतो तर अ किंवा ॲन हे उपपद लावतो पण हे अ आणि ॲन उपपद लावत असताना जर त्या नामाच्या सुरुवातीला कॉन्स्नंट येत असेल तर आपण तिथं शंभर टक्के अ लावणार आणि जर व्हॉवेल येत असेल तर तिथं शंभर टक्के आपल्याला काय लावायचं तर ॲन आता बघा या वाक्यातच बघा जॉन इज ॲन इंग्लिशमन ॲज इंग्लिशमन व व्हाय ॲन इंग्लिशमन कारण इंग्लिशमनची सुरुवात इंग्लिशमन या शब्दाची सुरुवात काय झालेली आहे तर ई ई हे काय आहे वॉवेल आहे त्यामुळे अँड इंग्लिशमन अँड केट इज अ कॅथलिक आता बघा अ कॅथलिक ओके अ कॅथलिक व्हाय अ कॅथलिक तर सी हे जे आहे ते काय आहे तर व्यंजन आहे त्यामुळं केट इज अ कॅथलिक म्हणजे त्या कॅथलिकच्या कॅथलिक नाऊनच्या आधी काय लागणार आहे आपल्याला इथं कॅथलिक हा काय आहे तर रिलिजन आहे तर त्याच्या आधी इथं सी कॅथलिकची सुरुवात सीन झाल्यामुळं ते व्यंजन असल्यामुळं त्याच्या आधी काय लागणार तर अ नेक्स्ट फाय वन बघा विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आता समजा काही एखाद्या वाक्यामध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं प्रन प्रोनाऊन्स झाला किंवा त्याचं मेन मेन्शन केलं गेलं एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मग ते असेल शेरलॉक होम्स वॉज प्लेईंग अ वायोलिन वेन द व्हिजिटर अराइव्ड हं तर बघा एखाद्या जर म्युझिकल uh, इन्स्ट्रुमेंटचा जर ए उच्चार झाला किंवा त्यात ते मेन्शन केले गेलं तर त्या बरोबर म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं जे नाव त्याच्या त्याच्याबरोबर आधी आपल्याला काय लागवावं लागणार आहे तर आर्टिकल बघा मग आता हे अ व्हॉयिन का तर व्ही काय आहे तर व्यंजन आहे ओके बट टू डिस्क्राईब द ॲक्टिव्हिटी से ही प्लेज द व्हायलिन पण समजा तुम्हाला तो काय कृती करतो आहे हे जर डिस्क्राईब करायचं असेल म्हणजे तो नेमका कोण आहे जो कृती करणार आहे तो तुम्हाला नेमका माहिती आहे ओके okay, तो इनडेफिनेट आहे का नाही तर तो डेफिनेट आहे शेरलॉक होम्स तुम्ही नाव घेऊन सांगताय की हा हे वाजवतो आहे तर अशा पद्धतीनं बट टू डिस्क्राईब द ॲक्टिव्हिटी वी से ही प्लेस द ऑइल म्हणजे तुम्हाला जर ते कृतीचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही सांगू शकताय की ही प्लेस द ऑइल म्हणजे इथं अ न लागता त्या वॉयलिनच्या आधी काय लागणार आहे द म्हणजे तो व्हायोलिन वाजवतोय तो विशिष्ट आहे इथं म्हणजे तो निश्चित आहे कोण व्हायोलिन वाजवतं आहे हे आपल्याला नेमकं तिथं माहीत असणार आहे त्यामुळे आपण द हे निश्चित स निश्चित उपपद लावलेलं आहे पुढं बघा सिक्स वन विथ मॅन नेम्स ऑफ डेज आता एक समजा एखाद्या वाराचं नाव असेल किंवा एखाद्या डेचं नाव असेल आय वॉज बॉर्न ऑन अ थर्स डे म्हणजे आता हे तुमच्या लक्षात असेल की एखाद्या वाराच्या नावाच्या पुढे काय करायचं आहे तर अ लावायचं आहे त्यानंतर बघा टू रेफर टू अ काइंड ऑफ ऑर एक्झाम्पल ऑफ समथिंग द माऊस हॅड अ टायनी नोज द एलिफंट हॅड अ लाँग ट्रंक इट वॉज अ व्हेरी स्ट्रेंज कार आता बघा एखादी गोष्ट तुम्हाला डिस्क्राईब आहे किंवा मेन्शन आहे तर ती गोष्ट म्हणजे एखादं गोष्ट बघा आता द माऊस हॅड अ टायनी नोज म्हणजे एखाद्या व्यक्तीचे गुणधर्म जर तुम्हाला सांगायचे असतील किंवा एखाद्या प्राण्याचे गुणधर्म सांगायचे असतील तर त्यावेळी तुम्ही काय कराल तर यू हॅव टू यू हॅव टू ॲड ओ आर्टिकल कारण की जर एखाद्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे गुणधर्म सांगायचे असतील तर ते गुणधर्म किंवा त्याचे जे विशेष गोष्ट आहेत त्या विशेष गोष्टीच्या आधी आपण काय लावणार तर अ आता बघा अ द माऊस हॅड अ टायनिनोज उंदराला छोटंसं नाक असतं हां द एलिफंट हॅड अ लाँग ट्रंक हत्तीला मोठी सोंड असते तर असे किंवा लांब सोंड असते अशा पद्धतीनं जर त्यांचं काय वर्णन करायचं असेल किंवा त्यांचे गुणधर्म सांगायचे असतील तर त्याच्या आधी आपण हे आर्टिकल लावणार आहोत इट वॉज अ व्हेरी स्ट्रेंज कार ही कार कशी का आहे तर फार विचित्र कार आहे म्हणजे हा त्या कारचा गुणधर्म झाला विचित्र असणं ओके तर त्याच्या आधी आपण काय लावणार आहोत तरी इथं अ हे उपपद लागलेलं असणार आहे नेक्स्ट वन बघा विथ सिंग्युलर नाउन्स आफ्टर द वर्ड्स व्हॉट अँड सच व्हॉट अ शेम शी इज शी इज सच अ ब्युटिफुल गर्ल आता बघा जे सिंग्युलर नाउन आहेत किंवा एकेरी नाउन असणार आहेत हां त्याच्या आधी आपल्याला काय करावं आफ्टर uh, द वर्ड्स व्हॉट हां आता बघा तर त्यामध्ये व्हॉट आणि सच अशा प्रकारच्या शब्दांच्या नंतर आफ्टर द वर्ड्स व्हॉट अँड सच हे त्यांनी डिरेक्टली इथं मेन्शन केले की कधी नंतर सुरुवातीला नव्हे तर विथ सिंग्युलर नाउन्स आफ्टर द वर्ड्स व्हॉट अँड सच तर व्हॉट आणि सच अशा प्रकारचे जर शब्द वाक्यामध्ये असतील तर त्यांच्यानंतर व्हॉट अ शेम ओके शी इज सच अ ब्युटिफुल गर्ल तुम्हाला तुम्ही इथं या वाक्यांमध्ये बघू शकताय की व्हॉट नंतर अ लागलेलं आहे त्याचबरोबर सच अ ब्युटिफुल गर्ल तर अशा प्रकारे सिंग्युलर नामांच्या पुढे आपल्याला काय दिसून येतं तर नाऊन असं अ लागलेलं दिसून येतं सॉरी नेक्स्ट वन बघा मीनिंग वन रेफरिंग टू अ सिंगल ऑब्जेक्ट ऑर पर्सन बघा मीनिंग वन रेफरिंग टू अ सिंगल ऑब्जेक्ट ऑर पर्सन आता एखाद्या व्यक्तीला ज एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही अचा वापर करू शकता किंवा अ किंवा ॲन या दोन्हीपैकी मग तिथं त्या श नामाच्या नामाची सुरुवात कुठल्या शब्दाने झाली म्हणजे नेमकं व्यंजनाने झाले की नेमकी स्वराने झाली त्यावेळी तुम्ही, तुम्ही काय करू शकता अ किंवा ॲन लावायचं हे ठरू शकता आय वूड लाईक ॲन ऑरेंज आता ॲन ऑरेंज हे का तर एकच आहे एकच ॲन ऑरेंज असं म्हटले आय आय वूड लाईक टू ऑरेंज वगैरे असं म्हटले का नाही त्यामुळे एकच ऑरेंज आवडते म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की सिंगल ऑब्जेक्ट एकच वस्तूचा उल्लेख केल्यामुळं आय वूड लाईक like ॲन औरे, ऑरेंज ऑरेंज अँड ऑरेंज का तर ओहे ओवेले अँड टू लेमन्स प्लीज आता इथं टू हे डिरेक्टली सांगितले की नेमके किती आता ये इथं पण आपल्याला माहिती आहे की ॲन ऑरेंज एकच ऑरेंजचा उल्लेख केला आणि यामध्ये टू लेमन्स असा उल्लेख केलेला असल्यामुळं हे सिंगल टू लेमन्स हे सिंगल ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहेत काय म्हणजे दोन लिंब ही सिंगल ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट आहेत का नाही तर टू म्हणजे डबल ओके त्यामुळं इथं टू लेमन्स प्लीज म्हणजेच काय तर इथं आपल्याला आर्टिकल लागलेलं दिसून येत नाही द बर्ग द बर्गलर टूक अ डायमंड नेकलेस अँड अ व्हॅल्युएबल पेंटिंग आता बघा अ डायमंड नेकलेस अँड अ व्हॅल्युएबल पेंटिंग म्हणजेच काय तर चोरानं अ डायमंड नेकलेस अँड अ व्हॅल्युएबल पेंटिंग म्हणजे एक एकच वस्तू उचललेल्या दिसत आहेत एक डायमंडचा म्हणजे एक हिऱ्यांचा हार आणि एक अमूल्य असं पेंटिंग हां तर अशा पद्धतीनं अ अ डायमंड नेकलेस अ या श या आर्टिकलवरूनच आपल्या लक्षात येत येते की अ हे एकच आहे हां अँड अवॅल्युएबल पेंटिंग अँड अवॅल्युएबल पेंटिंग सुद्धा ती पण एकच आहे म्हणजे सिंगल आहे नोट नेक्स्ट वन बघा नोटीस आल्सो दॅट वी युजली से अ हंड्रेड अ थाउजंड अ मिलियन त्याचबरोबर ह्या पण गोष्टी लक्षात घ्या की आपण कधीही नुसतं हंड्रेड म्हणत नाही नुसतं थाउजंड म्हणत नाही किंवा नुसतं मिलियन म्हणत नाही तर अ हंड्रेड अ थाउजंड अ मिलियन अ मिलियन पीपल ओके तर अशा पद्धतीनं हंड्रेड असेल किंवा थाउजंड असेल किंवा मिलियन असेल अशा प्रकारचे जर शब्द आले तर त्याच्यापूर्वी आपण काय लावतो तर अ हे आर्टिकल लावतो आणि लक्षात मला वाटते की बऱ्यापैकी तुम्हाला इंडेफिनाईट आर्टिकल हे बऱ्यापैकी समजले असतील तरीही तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आय विल क्लिअर युअर डाऊट्स ओके